डोंबिवलीचे ग्रामदैवत श्री गणेश मंदिर संस्थानाला 100 वर्ष पूर्ण झाली आहे. या निमित्ताने मंदिराकडून शतक महोत्सव साजरा करण्यात येत आहे. मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम हाती घेण्यात आले असून या जीर्णोद्धारासाठी कल्याण डोंबिवलीसह आजूबाजूच्या परिसरातील अनेक नागरिकांकडून दान दिले जात आहे. या कामासाठी नांदेडचे व्यावसायिक सुमित मगरे यांनी आज 30 किलो चांदीची वीट सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या उपस्थितीत दान दिली. यावेळी गणेश मंदिर संस्थानाचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. डोंबिवलीतल्या या ग्रामदैवताला 100 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि एखाद्या ग्रामदैवतेला कुठल्या देवस्थानाला ज्यावेळेला 100 वर्ष पूर्ण होतात त्यावेळेला त्याला तीर्थक्षेत्र असं मानलं जातं. आणि या जुन्या ग्रामदैवतेला डोंबिवलीतल्या सगळ्यात जुन्या ग्रामदैवतेचं जे काही जीर्णोद्धार चालू आहे, गाभाऱ्यात चांदी बसवतो आहे आम्ही, त्याच्यानंतर इतरही काही सुशोभीकरण करतो आहे जे पुढच्या 100 वर्षासाठी पुढच्या पिढीसाठी या मंदिराची आम्ही त्या प्रकारे त्याची योजना करतो आहे. तुम्ही बघत असाल आत्ता जो गाभारा तयार झाला आहे त्याच्या पुढचंही अजून भरपूर काम बाकी आहे आणि अजून 100-150 किलो चांदी आम्हाला अपेक्षित आहे. त्याच्यापैकी बऱ्यापैकी चांदी आमच्याकडे तयार झालेली आहे आणि याच्यातनं आम्ही वेगवेगळ्या लोकांकडे जातो, त्यांना आव्हान करतो आणि आज मंत्र्यांच्या माध्यमातून असं एक आव्हान केलं गेलं आणि नगरचे एक थोर दानशूर व्यक्तिमत्व सुमितजी यांनी आज आपल्याला 30 किलो 900 ग्रॅम एवढी चांदी आपल्या मंदिराला भेट दिली. आज मंदिराच्या सर्व विश्वस्तांतर्फे आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो आणि ग्रामदेवतेच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांना उदंड आशीर्वाद मिळू दे आणि त्यांची कामधंद्यात त्यांच्या कुटुंबाला स्थैर्य ऐश्वर लाभू दे अशी गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो.